हॅलो फ्रेंड्स एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे जी एम सी सिंदूरला फायनली ॲप्रुव्हल भेटलेला आहे परमिशन भेटलेलं आहे तुम्ही या अगोदर यूट्यूब वगैरे किंवा तुम्ही ते प्रत्यक्ष लेटर ऑफ परमिशनसुद्धा बघितलेलं असेल या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल अशी इन्फॉर्मेशन बघणार आहोत की फर्दर या कॉलेजबद्दल काय प्रोसेस असणार आहे ईडिटिंगमध्ये आपल्याला चान्सेस भेटणार आहे की नाही भेटणार किंवा इडिटिंगमध्ये आपल्याला चेंजेस किती करता येणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला जी एम सी सी अजून थोडीफार इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी अगोदरसुद्धा एक लेटर ऑफ इंटेक ज्यावेळेस पब्लिश झाला त्यावेळेससुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता अँड आता हा लेटर ऑफ परमिशन नंतर व्हिडिओ बनवत आहे फायनली तेव्हा सुद्धा मला काही निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या होत्या परंतु स्टुडंट मी मी तेव्हा सुद्धा सांगितलेलं होतं की मी सोर्सेस थ्रू किंवा कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतरच मी तो व्हिडिओ बनवलेला होता तरी ठीक आहे काही स्टुडंट असतातच ज्यांना पॉझिटिव्ह गोष्ट ऐकायची सवय नसते परंतु जे आहे ते आहे सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडपर्यंत हे कॉलेज आपल्याला नक्की दिसायला भेटणार आहे त्यामुळे बी पॉझिटिव्ह आयडियर पण जे माझ्यावर ट्रस्ट करतात जे माझे व्हिडिओ नियमित बघत आहे त्या सर्वांना माहीत असेल की मी जी पण माहिती देत आहे ती एक फॅक्ट बेस माहिती देतो मी स्वतःच्या ओपिनियन किंवा स्वतः थ्रू काही इन्फॉर्मेशन देत नाही आहे प्रिवियस इयरचा कट ऑफ ॲनालिसिस असो किंवा प्रिवियस इयर झालेल्या सर्व गोष्टी यावर्षीसोबत कम्पेअर करूनच मी व्हिडिओ तयार करीत आहे त्यामुळे माझं स्वतःचं असं यामध्ये काहीही पर्सनल ओपिनियन नाही आहे जे आहे ते फॅक्टवेस इन्फॉर्मेशन मी देत आहे प्लीज निगेटिव्ह कमेंट करताना एकदा विचार करावा त्यानंतरच निगेटिव्ह कमेंट करावे तोपर्यंत थँक्यू तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे एम सी सिंधुर्गला फायनली यावर्षीपासनं परमिशन भेटलेलं आहे मी काल रात्रीलाच याबाबतीत एक पोस्ट केलेली होती परंतु खूप साऱ्या स्टुडंटच्या क्वेरीज होत्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा पर्सनलमध्ये मला क्वेरीज विचारल्या की नक्कीच हे कॉलेज भेटलेलं आहे किंवा फेक न्यूज व्हायरल होत को, आहे असे खूप सारे क्वेश्चन किंवा क्वेरीज सर्व स्टुडंटने माझ्यापर्यंत आले म्हणून मी हा व्हिडिओ पुन्हा तयार केलेला आहे जेम्सला फायनली परमिशन भेटलेलं आहे हंड्रेड पर्सेंट फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन एक ट्रू इन्फॉर्मेशन आहे जर आता हे सेकंड राऊंडला कॉलेज आले तर त्या अगोदर जेव्हा सीट मॅट्रिक सेकंड राऊंडची व्हॅकन्सी रिलीज होईल त्या वेळेस चॉईस फिलिंगमध्ये आपल्याला इडिटिंगचे ऑप्शनसुद्धा येईल परंतु स्टुडंट्स यावेळेस जर आपल्याला सेकंड राऊंडमध्ये हे कॉलेज अलॉट झालं तर या कॉलेजच्या बाबतीत पॉईंट असा येईल की एडिट करताना आपल्याला फक्त हा ह्याच कॉलेजबद्दल एडिट करता येईल की बाकीसुद्धा कॉलेजमध्ये आपल्याला चेंजेस करता येईल तर नो फ्रेंड्स याच फक्त ओनली जे सी सिंधुदुर्ग याच कॉलेजचा आपल्याला ऑप्शनमध्ये एडिटिंगचं ऑप्शन भेटणार आहे दुसऱ्या कॉलेजमध्ये आपण चेंजेस यानंतर आता करू शकत नाही शेवटपर्यंतसुद्धा करू शकत नाही तर हे एक सॅड न्यूज म्हणा किंवा आपल्याला स्टेटमध्ये असं कुठलाही चेंजेस करता येत नाही आहे परंतु जे एन सी सिंधुर्ग आपल्याला एडिटिंगमध्ये आपल्या सिक्वेन्सवर कुठेही आपण त्या कॉलेजला ठेवू शकतो लवकरच कॉलेज आता एन एम सीच्या वेबसाईटवर सुद्धा अपडेट होईल कारण ताबडतोब परमिशन भेटल्या भेटल्या कॉलेज कुठलंही कॉलेज एन एम सीच्या वेबसाईटवर अपडेट होत नसते लवकरच कॉलेज हे कॉलेजसुद्धा एन एम सीच्या वेबसाईटवर आपल्याला अपडेट झालेले दिसणार आहे काल रात्रीलाच सर्व स्टुडंटला एक गुड न्यूज भेटावी या उद्दिष्टाने मी काल लेटर ऑफ परमिशन जे आहे ते पोस्ट केलेलं होतं तरीसुद्धा काही निगेटिव्ह कमेंट्स मला पास झाल्या सारवंच नाही परंतु हंड्रेडमध्ये काही पॉईंट फाईव्ह असतात असे मुलं की जे निगेटिव कमेंट पास करतात परंतु त्या स्टुडंटसाठी मी पुन्हा एक वेगळं लेटर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे सर्वांनी बघून घ्यावे पुन्हा मी पोस्टमध्ये हे लेटर अपलोड करेलच परंतु कुठलीही निगेटिव्ह कमेंट्स करत असताना तुम्ही विचार करायला हवा तुम्ही एकदा कॉलेजसोबत किंवा इतर गोष्टी लोकांसोबत कॉन्टॅक्ट करूनच निगेटिव्ह कमेंट करायला हवी मी इन्फॉर्मेशन देतो आहे कुणा सर्व स्टुडंटचा फायदा होई याच उद्दिष्टाने मी हे सर्व व्हिडिओज तयार करीत आहे जर ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी प्लीज व्हिडिओला बघू नका बाकी त्या सर्व स्टुडंट जे माझ्यावर ट्रस्ट आहे माझ्या व्हिडिओला एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहे त्या सर्वांना खूप 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 धन्यवाद